नाशिक लोकसभेच्या जागेसाठी गेल्या अनेक दिवसापासून चर्चा होत होती। या ठिकाणी कोणाला उमेदवारी मिळणार या संदर्भात वेगवेगळी नावे येत होती। विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना उमेदवारी मिळावी यासाठी दोन वेळा शक्ती प्रदर्शन केले, मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, परंतु त्यांच्या नावाला विरोध होत होता। मग राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ यांचे नाव चर्चेत आले, परंतु त्यांना ब्राह्मण महासंघ, पुरोहित संघ आणि सकल मराठा समाजाकडून उघड विरोध दर्शवला गेला, त्यामुळे त्यांचे नाव मागे पडले। आता गेले चार दिवसांपासून अजय बोरस्ते यांचे नाव चर्चेत आले, अखेर त्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे वृत्त आहे। नाशिक मध्ये हेमंत गोडसे यांच्या ऐवजी अजय बोरस्ते यांना सेनेकडून चाल मिळाली आहे, यामुळे महायुतीचा नाशिकचा तिढा सुटला आहे। महायुतीमध्ये नाशिक लोकसभेचा तिढा सुटलेला दिसत आहे। अजय बोरस्ते यांची कारकीर्द भाजपमधून सुरू झाली, त्यांनी विद्यार्थी संघटनेत काम करत राजकीय प्रवासाला सुरुवात केली, त्यानंतर भाजप युवा मोर्चात दाखल झाले, परंतु भाजप नंतर त्यांनी शिवसेनेची वाट धरली। बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत दाखल झाले, शिवसेनेत नगरसेवक झाले, शिवसेनेचे महानगर प्रमुख, नाशिक महापालिकेत गटनेता, विरोधी पक्ष नेता या जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या। एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केले, त्यानंतर अजय बोरस्ते यांनी नाशिक मधून 22 नगरसेवक हजारो शिवसैनिकांसोबत शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला। त्यांना एकनाथ शिंदे यांनी जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी दिली। शिवसेनेची असलेली ही जागा शिवसेनेलाच मिळणार आहे, परंतु शिवसेनेकडून विद्यमान शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांचे तिकीट कापले जाणार आहे। शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यास नाशिक लोकसभेचे तिकीट मिळणार आहे। शिवसेना जिल्हा प्रमुख असलेल्या अजय बोरस्ते यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे वृत्त आहे। शिवसेनेकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून बोरस्ते यांना बोलावणे आले आहे, यामुळे आता अजय बोरस्ते ठाण्याकडे रवाना झाले आहे। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक।